या अतिशय सुंदर अशा खेळण्यामध्ये या बाहुलीला एकदा झोका दिला तर ती अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या दिशेने डोलत राहते. आहे की नाही गमतीदार खेळणं? ही मॅग्नेटिक क्रेझी डॉल बनवण्यासाठी आपल्याला 4 रिंग मॅग्नेट्स, जुना CD किंवा DVD बॉक्स, दोरा, कागदी बाहुली आणि डिंक लागेल. हे 4 रिंग मॅग्नेट्स एका स्ट्रॉमध्ये ओवून घ्या. विरुद्ध ध्रुव एकत्र असल्यामुळे हे चुंबक एकमेकांकडे आकर्षित होऊन जोडले गेले आहे. यातला एक चुंबक वर उचलून पुन्हा जवळ नेलात तर त्यांच्यामध्ये तुम्हाला आकर्षण जाणवेल. आता वरचे दोन चुंबक बाहेर काढा आणि उलटे करून ते पुन्हा स्ट्रॉमध्ये ओवा. आता यावेळेस सारखे ध्रुव एकत्र असल्यामुळे ते विकर्षित होतात. आता एक जुना CD बॉक्स घेऊन त्याचा पुढचा आयताकार भाग कापून टाका. आतून तो पोकळ आहे. मग आपल्या कागदी बाहुलीला वर एक दोरी बांधा आणि पायाला रिंग मॅग्नेट चिकटवा, म्हणजे ती अशी दिसेल. त्यानंतर DVD बॉक्सच्या तळाशी 3 रिंग मॅग्नेट्स अशा पद्धतीने चिकटवून टाका. पण तिन्ही चुंबकांचे सारखे पोल्स वर असतील याची काळजी घ्या. जेव्हा तुम्ही बाहुली या चुंबकांवर धराल तेव्हा समान ध्रुव एकत्रित आणल्यामुळे ते विकर्षित होतील. बाहुलीला दोऱ्याने वर टांगून ठेवलं आणि थोडासा धक्का दिला तर ही बाहुली अतिशय आनंदाने नृत्य करताना दिसेल, कारण तिच्या पायाशी चिकटवलेलं चुंबक तळाशी चिकटवलेल्या चुंबकापासून विकर्षित होऊन एका चुंबकापासून दुसऱ्याकडे ढकललं जाईल. आता वाऱ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी DVD बॉक्सचं कव्हर बसवून घ्या आणि दोऱ्याने आपली बाहुली बॉक्सवर टांगा. मग हलकासा झोका दिला तर बाहुली इकडून तिकडे झोके घेताना दिसेल. हे खेळणं अतिशय साधं पण तितकंच मजेदारही आहे. लहान मुलं अगदी तासन तास यासोबत खेळू शकतात. तुमच्या कल्पनेनुसार बाहुलीऐवजी तुम्ही इतरही कात्रणं वापरू शकता. जसं इथे आता वायरपासून बनवलेला एक वायरमॅन आनंदाने नृत्य करताना दिसतोय. तर तुमच्या कल्पनेनी वेगवेगळी चित्र, जोकर, प्राणी बनवा आणि याचा आनंद लुटा.